मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ कारला ट्रकने मागून जोरदार धडक दिली असता कार पुढे जाणाऱ्या टेम्पोवर धडकून गंभीर अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्व प्रवासी बाल बचावले असून मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सचिन पलंगे हे पुण्याहून कल्याणला येताना त्यांची कार MH12TX388 ही खंडाळा घाटात खोपोली एक्झिटजवळ कार आली असताना मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने कार पुढील जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन धडकली. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना खोपोलीमधील नगर परिषदेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.